पुण्यातून एक वेगळी बातमी समोर येते। पुण्यातल्या बालेवाडी मधून अपहरण झालेला मुलगा सुखरूप सापडलेला आहे। पुनावळे परिसरात हा मुलगा सापडलाय। अपहरणाच्या तब्बल 8 दिवसानंतर हा मुलगा पुनावळे मध्ये सापडलेला आहे। या मुलाला पोलिसांनी सुखरूप घरी सोडलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आपण बघू शकताय। पुण्यातली पुण्यामध्ये एका मुलाचं अपहरण झालं होतं, मात्र हा मुलगा आता सुखरूप सापडल्याची माहिती समोर येते आहे। पुनावळे परिसरामध्ये हा मुलगा सापडल्याची माहिती आहे। 8 दिवसांपूर्वी या मुलाचं अपहरण झालेलं होतं। फोटोमध्ये आपण बघू शकता हाच तो मुलगा आहे ज्याचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं आणि त्यानंतर हा मुलगा आता सुखरूप सापडल्याची माहिती समोर येते। पुनावळे परिसरामध्ये हा मुलगा सापडलेला आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोपाल, काय सांगाल, हा मुलगा सुखरूपपणे 8 दिवसानंतर सापडलेला आहे, मात्र अपहरण नेमकं कसं झालं होतं, 8 दिवस हा मुलगा कुठे होता, याविषयी काय अधिक माहिती मिळतीय? अतिशय दिलासा देणारी बातमी ही आहे की जो सर्णव डग्गू चव्हाण या मुलाचं 11 तारखेला बालेवाडीमध्ये अपहरण झालं होतं। एक्टिवावर आलेल्या एका अज्ञात इसमानं सर्णवचे जे वडील होते त्यांच्या तावडीतून बळजबरीने घेऊन त्या मुलाचं अपहरण केलं होतं आणि अपहरण केल्याच्या 2-4 दिवसानंतरही जो अपहरण करणारे आरोपी आहेत त्यांनी जे मुलाचे आई वडील आहेत त्यांना कोणताही संपर्क साधला नव्हता खंडणीसाठी आणि आजच्या क्षणापर्यंत आरोपींनी जे मुलाचं जे आई वडील आहेत त्यांच्याशी कोणता पण संपर्क साधला नव्हता। त्यामुळे एकूणच ह्या प्रकरणाचं गुढ वाढत होतं। पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं या मुलाचा शोध घेण्याचं आणि काही दिवसानंतर पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये याविषयी एक रित्तर तक्रार दाखल करण्यात आली होती। मुलाचं काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता आणि ह्या मुलाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं, तरी देखील मुलगा मिळून येत नव्हता। मात्र आज पुणे पोलिसांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळाली आहे। हा जो टगू उर्फ चव्हाण हा जो मुलगा आहे हा पुनावळे पिंपरी चिंचवडच्या पुनावळे परिसरामध्ये सुखरूप मिळाला। अगदी बरोबर आहे गोपाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।